हॅलो फ्रेंड्स एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे राज्यात लवकरच शिक्षक भरती प्रक्रिया राबवली जाणार रा आहे आणि ही शिक्षक भरती प्रक्रिया राबवत असताना टेट परीक्षेचे आयोजन करण्यात येणार असून ही टेट परीक्षा आत्ता टी सी एस मार्फत घेण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे याबाबत सविस्तररित्या माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्या अगोदर एज्युकेशन अँड स्पोर्ट्स या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल आणि अद्यापी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच प्रकारचे महत्त्वपूर्ण अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल प्रेस करायला विसरू नका पाहूया राज्यात लवकरच शिक्षक भरती आमदार सुधीर तांबे इस्तू संघटनेच्या वर्धापन दिन उत्साहात साजरा शिक्षण क्षेत्रातील विविध प्रश्न हे शिक्षकांचे किंवा संस्थाचालकांचे वाटत असले तरी त्यांचा थेट परिणाम विद्यार्थ्यांवरती होत असतो त्यामुळे शिक्षक भरतीसारखे प्रश्न देखील गांभीर्याने हाताळले पाहिजे ही बाब लक्षात घेता राज्यात टाटा कन्सल्टन्सी अर्थात टी सी एसमार्फत शिक्षक भरती करण्याच्या निर्णयाप्रत राज्य शासन आले आहे अत्यंत महत्त्वाचं आहे पहा हे वाक्य यावरून आपल्या लक्षात येतं की शिक्षक भरती प्रक्रिया राबवण्याची जी काही प्रक्रिया आहे या प्रक्रियेवरती आत्ता अंतिम टप्प्यामध्ये निर्णय आलेला असून शिक्षक भरती प्रक्रिया टाटा कन्सल्टन्सी अर्थात टी सी एस मार्फत घेण्याच्या निर्णयाप्रत राज्य शासन आलेलं आहे या माध्यमातून लवकरच शिक्षक भरती केली जाईल असे प्रतिपादन शिक्षक आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी आज येथे केले जो कार्यक्रम त्यांचा होता या कार्यक्रमाविषयी किंवा कार्यक्रमामध्ये त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे अर्थात जे काही संघटनेचा वर्धापन दिन होता युज या संघटनेच्या वर्धापन दिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि ही संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे पुढील बातमीमध्ये आपल्यासाठी सर्वात पहिला महत्त्वाचा पॅरेग्राफ होता हाच पॅरेग्राफ आपल्यासाठी शिक्षक पदभरतीच्या अनुषंगाने महत्त्वाचं आहे यामध्ये प्रामुख्याने राज्यामध्ये लवकरच शिक्षक भरती प्रक्रिया पार पडेल याचबरोबर ही शिक्षक भरती प्रक्रिया पार पडत असताना पारदर्शक पद्धतीने व्हावी यासाठी शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता परीक्षेचे आयोजन केले जाते ही परीक्षा टी सी एस मार्फत अर्थात टाटा कन्सल्टन्सी मार्फत घेण्याच्या निर्णयाप्रत राज्य शासन आलेले आहे याबाबत लवकरच अधिकृत शासन निर्णय होणे गरजेचं आहे तो निर्णय कधी होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे तुम्हाला काय वाटतं ही परीक्षा कोणामार्फत घेतली जावी टी सी एस मार्फत घेतली गेली तर ही परीक्षा ऑनलाईन असावी की ऑफलाईन असावी याचबरोबर टेट परीक्षेचे लवकरात लवकर आयोजन करून राज्यातील रिक्त पदांची जी संख्या आहे ही मोठ्या प्रमाणावरती आहे त्याचा थेट परिणाम गुणवत्तेवरती होत आहे एकीकडे रिक्त पदांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावरती आहे आणि एकीकडे पात्रधारक उमेदवारसुद्धा नोकर भरतीची आतुरतेने वाट पाहत आहेत शिक्षक भरती प्रक्रिया राबवली गेली तर उमेदवारांना सुद्धा न्याय मिळेल आणि गुणवत्तेमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावरती परिणाम होणार आहे शिक्षक मिळाल्याने विद्यार्थ्यांची गुणवत्ता असेल शैक्षणिक विकास असेल मोठ्या प्रमाणात होण्यास मदत होणार आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका शिक्षक भरती प्रक्रिया सेकंड टेट लवकरात लवकर आयोजित करून पारदर्शक पद्धतीने भरती प्रक्रिया लवकर पार पडावी हीच एक अपेक्षा सर्व उमेदवारातून व्यक्त होत आहे व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर करा अद्याप ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद